Hello friends, today we learn the Python programming language. Python क्या है? Python एक programming language, जैसा other languages है, C, C++, Java, HTML, Perl, so on. तशा प्रकारे Python सुद्धा एक programming language आहे. आता ही Python programming language आता सध्या मार्केटमध्ये खूप फेमस आहे आणि खूप चालते, त्याच्यामुळे पायथॉनवरती सगळ्यांचं जास्त भर आहे. तर पायथॉन काय? पायथॉन इज अ जनरल पर्पज इंटरप्रिटेड इंटरॅक्टिव ऑब्जेक्ट ओरिएंटेड अँड हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. तरी मित्रांनो, याच्यामध्ये ही का म्हटलं? इट इज अ इंटरप्रिटेड, म्हणजे पायथॉन एक अशी एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे की याच्यामध्ये इंटरप्रिटर यूज केलं जातं. याच्या अगोदर जर आपण सी, सी प्लस प्लस बघितलं, याच्यामध्ये कंपायलर यूज केलं जातं, पण पायथॉनमध्ये इंटरप्रिटर यूज केलं जातं आणि इंटरप्रिटर हे कंपायलरपेक्षा फास्ट आहे, त्याच्यामुळे जास्त ही लँग्वेज मार्केटमध्ये चालते. दुसरं म्हणजे की पायथॉन ही खूप इझी लँग्वेज आहे ॲज कम्पेअर अदर लँग्वेज, त्याच्यामुळे पायथॉन जास्त मार्केटमध्ये चालते. आता आपण बघूया की पायथॉन नेमकं आहे काय. तर पायथॉन, व्हॉट इज पायथॉन? पायथॉन इज अ जनरल पर्पज इंटरप्रिटेड इंटरॅक्टिव ऑब्जेक्ट ओरिएंटेड अँड हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. आता पायथॉन बनवली कोणा? पायथॉन इज क्रिएटेड बाय गिडो वेन रोझम. हा जो व्यक्ती आहे गिडो वेन रोझम, तर हा ॲक्च्युली नेदरलँडचा आहे आणि यांनी ही लँग्वेज इम्प्लिमेंट केली. आता ही जी लँग्वेज इम्प्लिमेंट केलेली आहे, तर ही त्यांनी कशासाठी यूज केलेली आहे लँग्वेज? म्हणजे ही ॲक्च्युली कम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी त्यांनी इम्प्लिमेंट केली. द फर्स्ट व्हर्जन ऑफ पायथॉन इज 0.9.0 रिलीज इन फेब्रुवारी 1991 ॲट द नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटर सायन्स इन द नेदरलँड. म्हणजे 1991 फर्स्ट व्हर्जन हे पायथॉनचं त्यांनी रिलीज केलं. तर हे कशासाठी? त्यांनी मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर सायन्ससाठी रिलीज केलेलं आहे. तर आता या ठिकाणी बघूया आपण, पायथॉन इज अ डिराईव्ड फ्रॉम मेनी अदर लँग्वेजेस इन्क्लुडिंग द ए बी सी, मॉडल 3, सी, सी प्लस प्लस, स्मॉल टॉक अँड युनिक्स, शेल अँड अदर स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे पायथॉन ही फक्त असं पर्टिक्युलर एका लँग्वेजपासून डिराईव केली नाही, तर आपल्याकडे हे जेवढ्या काय मी आता सांगितल्यात ह्या सगळ्या लँग्वेजपासून ती डिराईव केली. म्हणजे काय केलं जाईल की याच्यामध्ये जेवढ्या काय ह्या लँग्वेजेस आहेत, सी ए बी सी, मॉडल 3, सी, सी प्लस प्लस, युनिक, शेल, तर याच्यामधून जे काय ॲडव्हान्स फीचर्स आहेत, तर हे सगळे ॲडव्हान्स फीचर्स यांनी पायथॉनमध्ये घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ही जास्त लँग्वेज पॉप्युलर आहे. आता रोझम ॲक्च्युली हा जो व्यक्ती आहे, तर ह्या रोझमनी ॲक्च्युली पायथॉन नाव का सिलेक्ट करत? कारण रोझम चूज द नेम पायथॉन सिन्स ही वॉज अ बिग फॅन ऑफ मॉन्टी पायथॉन फ्लाइंग सर्कस कॉमेडी शोज. म्हणजे हे जे पायथॉन आहे, हे पायथॉन ना का त्यांनी सिलेक्ट केलं? तर जर रोझमला सगळ्यात जास्त हा मॉन्टी पायथॉन फ्लाइंग सर्कस हा जो कॉमेडी शो होता, तर तो कॉमेडी शो खूप जास्त आवडत गेला, त्याच्यामुळं त्याला हे करून त्यांनी स्वतःच्या लँग्वेजचं नाव आहे पायथॉन ठेवलं. पण ॲक्च्युली जर पायथॉन बघायला गेलं, तर पायथॉन हे एक स्नेकची कॅटेगरी आहे, म्हणजे एक सापाची जात आहे थोडक्यामध्ये आपण बघायला गेलं तर. आता पायथॉन इज यूज्ड फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता पायथॉन कशासाठी यूज केलं जातं? सगळ्यात महत्त्वाचं, पायथॉन इज यूज्ड फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ॲट द कंपनीज अँड ऑर्गनायझेशन्स सच ॲज गुगल, यूट्यूब, याहू, सी ई आर एन इन्स्टिट्यूटल अँड लाईट अँड मॅजिक अँड नासा. म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी पायथॉन यूज केले जाते की गुगल, यूट्यूब, याहू अशा कंपन्यासुद्धा पायथॉन हे सर्चसाठी आणि डेटा मॅनेजमेंटसाठी पायथॉन यूज करतात. आणि मी सांगितलं की तुम्हाला नासामध्ये सुद्धा पायथॉनचा चांगल्या प्रकारे यूज होतो आहे. तर हा जो या ठिकाणी मी फोटो दाखवला आहे, तर हा गिडो वेन रोझम आहे. तर ह्या व्यक्तीने आपल्याला पायथॉन लँग्वेज ही 1991 इम्प्लिमेंट करून आपल्याला
दिलेली आहे. आता आपण पुढे बघूया पायथॉनची सुरुवात. बिफोर वी स्टार्ट द पायथॉन प्रोग्रामिंग वी नीड टू हॅव अन इंटरप्रिटर टू इंटरप्रेट अँड रन द अवर द प्रोग्राम. म्हणजे आपल्याला जर पायथॉन सुरू करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला आपल्याकडं आपला प्रोग्राम हा इंटरप्रिएट करण्यासाठी आपल्याकडं इंटरप्रिटर पाहिजे. म्हणजे आपला प्रोग्राम रन करायचं असेल तर आपल्याकडं इंटरप्रिटर पाहिजे. आता इंटरप्रिटर आपल्याला कसं भेटणार? देर आर मेनी इंटरप्रिटर्स अवेलेबल फ्रीली टू रन पायथॉन स्क्रिप्ट लाईक आय डी एल ई इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट दॅट कम्स बंडल विथ द पायथॉन सॉफ्टवेअर डाउनलोड फ्रॉम http://python.org. तर आपल्याला सुरुवातीला जर पायथॉन प्रोग्रामिंग ही रन करायचं असेल तर आपल्याकडे इंटरप्रिटर पाहिजे. तर ह्याला तिथं पायथॉनमध्ये इंटरप्रिटरला आय डी ई म्हटलं, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. तर ॲक्च्युली हे जे आय डी ए, तर हे आय डी ए ॲक्च्युली या पायथॉन जी आपल्याकडे ई एक्स ई फाईल असते याच्यासोबतच येतं. जर तुम्हाला पायथॉन इंटरप्रिटर डाउनलोड करायचं असेल तर आपल्याकडं ही एक लीगल पायथॉनची वेबसाईट आहे, python.org. तर ह्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे काही 1991 जे व्हर्जन्स आहेत 0.920 ते आत्तापर्यंत जे टिल अप टू धिस टाईमपर्यंत जेवढे काही व्हर्जन इम्प्लिमेंट झालेत तर ते सगळे व्हर्जन्स या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्हाला बघायला भेटतील. आता या ठिकाणी वेबसाईटवर बघायला गेल्यानंतर तुमच्याकडं या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे व्हर्जन आहेत. विंडो बेस व्हर्जन वेगळे असणार आहेत, लिनक्स बेस व्हर्जन वेगळे असणार आहेत, मॅक ओ एस बेस व्हर्जन वेगवेगळे असणार आहेत. तर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं पायथॉनचं व्हर्जन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विंडो बेस जर तुम्ही पायथॉन डाउनलोड करत असाल तर त्याच्यामध्ये 32 bits आणि 64 bits हे सुद्धा तुम्हाला कन्फर्म करावं लागेल. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम ही 64 bits असेल तर तुम्हाला पायथॉन हे 64 डाउनलोड करावं लागेल, किंवा मग 32 ही चालते. पण ॲक्च्युली असं नाही होणार की तुमची 32 bits ऑपरेटिंग सिस्टीम असेल आणि 64 जर तुम्ही डाउनलोड केलं असेल तर ते रन नाही होणार. पण जर ऑलरेडी तुमची ऑपरेटिंग सिस्टीम ही 64 bits असेल तर त्याच्यावरती तुम्हाला 32 bitssुद्धा इन्स्टॉल करता येईल आणि 64 bitssुद्धा डाउनलोड करता येईल. तर आपल्याला ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो व्हर्जन तर हे आपल्या सिस्टीमचं कॉन्फिगरेशन काय नेमकं, आपली ऑपरेटिंग सिस्टीम ही 64 bitsची का 32 bitsची आहे हे लक्षात घेऊन तो आपण विंडोज बेस पायथॉन हे डाउनलोड करू शकतो. तर डाउनलोड करण्याची फार सोपी पद्धत आहे, या साईटवरती जायचं आणि ती एक्सी फाईल डाउनलोड करायची आणि ती कॉपी करून आपल्या सिस्टीममध्ये रन करायची. तर हे एक सोपा वे आहे की याच्यानुसार आपण इंटरप्रिटर आपल्या सिस्टीमवरती रन करू शकतो. देर आर टू वे यूज द इंटरप्रिटर, इंटरॅक्टिव्ह मोड अँड स्क्रिप्टिंग मोड. आता आपल्याकडे म्हटलं की हा जो इंटरप्रिटर आहे म्हणजे पायथॉन लँग्वेज, थोडक्यामध्ये आपण ती पायथॉन लँग्वेज इंटरप्रिटर आपण दोन प्रकारे यूज करतो, इंटरॅक्टिव्ह मोड आणि स्क्रिप्टिंग मोड. आता इंटरॅक्टिव्ह मोड आणि स्क्रिप्टिंग मोड कशाला म्हणायचं शॉर्टली तर मी सांगतो. म्हणजे शॉर्ट कोड जो असतो तो तुम्ही इंटरॅक्टिव्ह मोडवरती रन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पल कॅल्क्युलेशन असतील 2+2 किंवा कॅल्क्युलेशन असेल किंवा स्मॉल कोड असेल तर स्मॉल कोड किंवा स्मॉल कॅल्क्युलेशन तुम्ही इंटरॅक्टिव्ह मोडवरती रन करू शकता. म्हणजे इंटरॅक्टिव्ह मोड एक स्मॉल कॅल्क्युलेटर टाईप, म्हणजे तुम्ही जसं कॅल्क्युलेटरचे जे काही सिम्पल कॅल्क्युलेशन करून बघतात आणि टेस्ट करतात तशा टाईपमध्ये इंटरॅक्टिव्ह मोड तुम्हाला यूज करता येईल. या ठिकाणी तुमचा जो काही स्मॉल कोड असेल किंवा स्मॉल कॅल्क्युलेशन असेल तर तुम्ही इंटरॅक्टिव्ह मोडवरती रन करून बघू शकता. दुसरं म्हणजे स्क्रिप्टिंग. स्क्रिप्टिंग मोड कशाला म्हणायचं की स्क्रिप्टिंग मोड एक असं आहे की याच्यामध्ये तुम्ही तुमचा लेंदी प्रोग्राम हा टाईप करू शकता आणि टाईप करून तो तुम्ही तो स्टोअर करू शकता. पण इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन केले ते तुम्हाला स्टोअर नाही करतात, कारण हे फक्त टेम्पररी टेस्ट पर्पजसाठी असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तो जो कोड आहे कोड तो तुम्हाला स्टोअर नाही करता येत. पण जर आपला कोड हा आपल्याला परमनंटली जर एखाद्या फाईलमध्ये स्टोअर करून ठेवायचा असेल आणि तो नंतर आपल्याला कधी यूज करायचा असेल तर आपल्याला स्क्रिप्टिंग मोड यूज करावा लागेल. तर स्क्रिप्टिंग मोडमध्ये सिम्पल या ठिकाणी आय डीनं आपल्याला दिलं असतं, त्याचं एक विंडो दिलेली असते, तर त्या विंडोमधून आपण न्यू स्क्रिप्टिंग विंडो ओपन करून त्याच्यामध्ये आपण पूर्ण कोड सुरुवातीला टाईप करून घ्यायचा आणि नंतर हा पूर्ण कोड टाईप केल्यानंतर तो कोड तुम्ही रन करून एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे थोडक्यामध्ये लेंदी प्रोग्रामसाठी स्क्रिप्टिंग मोड यूज करायचा आणि शॉर्ट प्रोग्राम किंवा टेस्टसाठी असेल, टेस्ट कोड करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही स्क्रिप्टिंग इंटरॅक्टिव्ह मोड यूज करू शकता. म्हणजे पायथॉन इंटरप्रिटर आपल्याला दोन प्रकारे यूज करता येते, स्क्रिप्टिंग मोड आणि इंटरॅक्टिव्ह मोड. तर स्क्रिप्टिंग मोड हे आपल्याला प्रोग्रामसाठी
यूज करता येते. आता आपण बघूया की पायथॉनचे फीचर्स काय आहेत. पायथॉन फीचर्स फर्स्ट आहे इजी टू लर्न. पायथॉन हॅज अ फ्यू कीवर्ड्स, सिंपल स्ट्रक्चर अँड अ क्लिअरली डिफाईन्ड सिंटॅक्स. धिस अलाव स्टुडंट टू पिक अप द लँग्वेज क्विकली. आता या ठिकाणी इझी टू लर्न का म्हणले, कारण याच्यामध्ये इंग्लिश कीवर्ड्स आहेत आणि याचं सिम्पल स्ट्रक्चर आहे आणि क्लिअर जे आपण जे सिंटॅक्स डिफाईन करतो हे क्लिअरली असतात. त्याच्यामुळे अदर लँग्वेजमध्ये जसे कॉम्प्लिकेटेड जावामध्ये जर जसं आपण बघितलं तर कॉम्प्लिकेटेड सिंटॅक्स आहेत, तशा प्रकारचं काय नाही. या ठिकाणी सिम्पल सिंटॅक्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इझिली पिकअप करू शकता ही लँग्वेज. आणि ही खूप सोपी आहे. या ठिकाणी कीवर्डसुद्धा इंग्लिशचेच आहेत आणि सिम्पल कीवर्ड्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इझिली ही लँग्वेज यूज करू शकता. दुसरं फीचर्स आहे या ठिकाणी इझी टू रीड. पायथॉन कोड इज मोर क्लिअरली डिफाईन्ड अँड व्हिजिबल टू आयज. आता हा जो या ठिकाणी असं का म्हटलं की पायथॉन कोड इज मोर क्लिअरली डिफाईन्ड अँड व्हिजिबल टू आयज, तर या ठिकाणी हा जो कोड या ठिकाणी असतो क्लिअर असतो. म्हणजे या ठिकाणी सिंटॅक्स हे सिम्पल असल्यामुळं कॉम्प्लिकेशन काही नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी हा जो कोड आहे हा कोड आपल्याला क्लिअरली दिसतो. आता दिसण्याचं तात्पर्य काय की या ठिकाणी हा जो कोड आहे तो हा कोड कलरफुल आहे. म्हणजे कलरफुल म्हणजे की एकाच कलरमध्ये डिस्प्ले होत नाही, तर या ठिकाणी वेगवेगळ्या कलर्समध्ये कोड डिस्प्ले केला जातो. तर या ठिकाणी ग्रीन कलर, ब्ल्यू कलर आणि ऑरेंज कलर असे हे आणि ब्लॅक असे हे चार पाच कलर या ठिकाणी कोडिंगमध्ये यूज होतात. त्याच्यामुळे आपल्याला तो कोड जो आहे तो डोळ्याला क्लिअरली दिसतो आणि इंटरॅक्टिवसुद्धा वाटतो. तर अशा प्रकारे हे कलरफुल कोडिंग प्रोग्रॅमिंग लँग्वेज, कारण दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपण जर बघितलं तर कोड हा वेगवेगळ्या याच्यामध्ये कलरमध्ये आपल्याला बघायला भेटत नाही, पण पायथॉनमध्ये कोड हा आपल्याला वेगवेगळ्या कलर्समध्ये बघायला भेटतो. नेक्स्ट फीचर्स आहे या ठिकाणी इझी टू मेंटेन. पायथॉन सोर्स कोड इज फेअरली इझी टू मेंटेन. हा जो कोड आहे हा कोड तुम्ही इझिली मेंटेन करू शकता. म्हणजे याच्या ठिकाणी तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये एडिटिंग करायचं असेल किंवा चेंजेस करायचं असेल तुम्ही तो इझिली करू शकता. नेक्स्ट फीचर पायथॉन इज इंटरप्रिटेड. पायथॉन इज अ प्रोसेस्ड टू रन टाईम बाय द इंटरप्रिटर. आता या ठिकाणी पायथॉन इज अ प्रोसेसर ॲट द रन टाईम बाय इंटरप्रिटर. म्हणजे पायथॉन हे एक इंटरप्रिटर प्रोग्राम लँग्वेज आहे आणि तुमचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम प्रत्येक वेळेस इंटरप्रिट करून तो रन केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर्स बघूया आपण या ठिकाणी. पायथॉन इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आता या ठिकाणी पायथॉन इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड का म्हटलं, कारण तुम्हाला माहिती आहे की मित्र सी प्लस प्लस आणि जावामध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटचा कन्सेप्ट बघितलेला आहे. तर या ठिकाणी पायथॉनमध्ये सुद्धा क्लास मॉडेल यूज केलं जातं. त्याच्यामुळं काय की या ठिकाणी पॉलिमॉर्फिझम, मल्टिपल इनहेरिटन्स, त्याच्यानंतर ऑपरेटर ओवरलोडिंग, तर हे जे काही सी प्लस प्लसमध्ये किंवा जावामध्ये कन्सेप्ट आहे तर हे सगळे आपल्याला पायथॉनमध्ये बघायला भेटतात. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. नेक्स्ट फीचर आहे पायथॉन इज अ फ्री. आता पायथॉन फ्री काय म्हणते, पायथॉन इज अ फ्री वेअर ओपन सोर्स सॉफ्टवेअर यू कॅन गेट इट फ्री ओव्हर द इंटरनेट. कारण पायथॉन हे फ्री आहे, कारण हे ओपन सोर्स आहे आणि तुम्ही इंटरनेटवरती तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठे मार्केटमध्ये परचेस करायची गरज नाही किंवा ऑनलाईन परचेस करायची गरज नाही. जर तुम्ही पायथॉनच्या python.org या जर लिगल साईटवर गेला तर तुम्हाला पायथॉन हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून फ्रीली भेटेल, याच्यामुळे तुम्हाला विकत घेण्याची आवश्यकता नाही आहे. नेक्स्ट फीचर बघूया अ ब्रॉड स्टँडर्ड लायब्ररी. आता हे ब्रॉड स्टँडर्ड लायब्ररी काय, पायथॉन बल्क ऑफ द लायब्ररी इज व्हेरी पोर्टेबल अँड क्रॉस प्लॅटफॉर्म कम्फर्टेबल ऑन युनिक्स, विंडोज अँड मॅक ओएस म्हणून थोडक्यामध्ये आपण. तर आता ब्रॉड स्टँडर्ड लायब्ररी काय म्हणजे, पायथॉनमध्ये एक अशा प्रकारची खूप मोठी लायब्ररी आहे. तर ही लायब्ररी तुम्हाला तुमचा जो पायथॉनचा प्रोग्राम्स आहे तर तो प्रोग्राम तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती कम्फर्टेबली रन करू शकता. जसं की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा विंडो असेल किंवा मॅक ओएस असेल, तर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती तुम्हाला तुमचा पायथॉन प्रोग्राम रन करता येतो. का, कारण पायथॉनकडे ही एवढी एक मोठी लायब्ररी आहे. तर ती लायब्ररी तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती जर तुमचा प्रोग्राम रन करत असाल तर ती लायब्ररी तुम्हाला सपोर्ट करते. म्हणून या ठिकाणी पायथॉनचं हे खूप मोठं फीचर्स आहे. म्हणून त्याच्यामुळं पायथॉन ही खूप जास्त सध्या पॉप्युलर आहे. म्हणजे तुम्ही युनिक्सवर लिनेक्सवर सुद्धा तुमचा तोच प्रोग्राम तुम्ही विंडोवरती सुद्धा रन करू शकता. म्हणजे अशी ही एक बल्क लायब्ररी ही तुम्हाला डायनॅमिकली सपोर्ट करते. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर बघूया आपण पोर्टेबल. पायथॉन कॅन रन ऑन अ वाईड व्हरायटी ऑफ हार्डवेअर प्लॅटफॉर्म अँड हॅज द सेम
इंटरफेस ऑन स्मॉल प्लैटफॉर्म। आता पोर्टेबल का म्हटले की कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हार्डवेअर असेल तर तुमचा हा प्रोग्राम तुम्ही तिथे रन करू शकता। माझ्याकडे जर समजा हाय कॉन्फिगरेशन सिस्टीम असेल तिथे माझा प्रोग्राम रन होत असेल पायथॉनचा, तर तोच प्रोग्राम मी माझ्याकडे लो हार्डवेअर सिस्टीम कॉन्फिगरेशन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मी तो पोर्ट करून म्हणजे कॉपी करून मी त्या ठिकाणी सुद्धा रन करू शकतो। म्हणजे हे एक पायथॉनचं खूप मोठं ॲडव्हान्स फीचर्स आहे पोर्टेबल, की तुम्हाला या ठिकाणी हार्डवेअर कॉन्फिगर करायची गरज नाही। तुमच्याकडे लो हार्डवेअर सिस्टीम असेल किंवा हाय हार्डवेअर कॉन्फिगरेशन सिस्टीम असेल तर तुमचा हा पायथॉन प्रोग्राम तुम्ही एका सिस्टीमहून दुसऱ्या सिस्टीमवर पोर्ट करून रन करू शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर्स बघूया आपण, इंटरॅक्टिव्ह मोड। आता या ठिकाणी आपण अगोदर सांगितलं इंटरॅक्टिव्ह मोड, पायथॉन हॅज अ सपोर्ट फॉर अँड इंटरॅक्टिव्ह मोड विच अलाउज इंटरॅक्टिव्ह टेस्टिंग अँड डिबगिंग टू स्निपेट्स ऑफ कोड मोड। म्हणजे थोडक्यामध्ये छोटे जे कोड्स असतात तर ते कोड्स तुम्ही या ठिकाणी पायथॉन इंटरॅक्टिव्ह मोडवरती रन करू शकता। तर हा जो इंटरॅक्टिव्ह मोड आहे तर याच्यावरती तुम्हाला तुमचा जो कोड आहे तो कोड टेस्ट करून डिबग करता येतो। म्हणजे जर तुमच्याकडे हा स्क्रिप्टमध्ये जर कोड टाकायचा असेल पण त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की त्या ठिकाणी नंतर हा एरर येऊ शकतो तर एरर येण्याच्या अगोदरच तुम्ही तो इंटरॅक्टिव्ह मोडवरती टेस्ट करू शकता आणि तो डिबग करू शकता त्यामध्ये काय कशा प्रकारचे काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह मोडवरती टेस्ट करू शकता आणि नंतर ते तुम्ही स्क्रिप्टमध्ये त्याला इन्सर्ट करू शकता। तशा प्रकारे या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह मोड आहे। नेक्स्ट फीचर्स आहे या ठिकाणी एक्सटेंडेबल, यू कॅन ॲड लो लेवल मॉड्यूल टू द पायथॉन इंटरप्रिटर। दीज मॉड्यूल्स इनेबल्स प्रोग्रामर टू ॲड टू ऑर कस्टमाइज द दिअर टूल्स टू बी मोर इफिशियंट। म्हणजे आता एक्सटेंडेबल म्हणजे या ठिकाणी म्हणलं आहे की आता तुमचा जो पायथॉनचा प्रोग्राम असेल तर हे तुमचं एक छोटं मॉड्यूल असेल तर त्या मॉड्यूलला तुम्हाला डायरेक्टली काय करता येतं एक्सटेंड करता येतं। म्हणजे या ठिकाणी तुम्ही दुसरा एखादा प्रोग्राम याच्यामध्ये ॲड करून तुमचा काय करू शकता तुमचा हा प्रोग्राम एक्सटेंड करू शकता। म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हटलं आहे की स्मॉल मॉड्यूल असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॉड्यूल ॲड करता येतं। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पायथॉन प्रोग्राम एक्सटेंडेबल करता येते। तर हे एक फीचर्स आहे। नेक्स्ट फीचर बघूया या ठिकाणी डेटाबेस। तर हे सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे डेटाबेस, कारण प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं की त्या ठिकाणी डेटाबेस येणारच आहे। पण ॲक्च्युली आपण सी आणि सी प्लस प्लसमध्ये बघितलं तर या ठिकाणी डेटाबेसचा कन्सेप्ट फार रेअरली यूज केला जातो, पण जावामध्ये आपण डेटाबेस यूज करतो। पण या ठिकाणी पायथॉनमध्ये डेटाबेस हा इनबिल्ड ह्याच्यासोबतच येतो। तर या ठिकाणी पायथॉनमध्ये जो डेटाबेस असतो तो त्याचा SQL यूज केला जातो। डेटाबेस पायथॉन प्रोव्हाइड्स इंटरफेस टू ऑल मेजर कमर्शियल डेटाबेस। आता याचं म्हणणं आहे की या ठिकाणी ऑलरेडी यांचा जो डेटाबेस आहे SQL तो यूज होतो, पण जेवढे काही कमर्शियल आपल्याकडे डेटाबेस आहे त्यांना पायथॉन सपोर्ट करतो। जसं या ठिकाणी SQL सर्वर असेल किंवा MySQL असेल किंवा मग तुमचं Oracle असेल, तर जे काही आपल्याकडं कमर्शियल डेटाबेस आहेत त्या सगळ्या डेटाबेसला पायथॉन सपोर्ट करतो। त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर आहे GUI। तर GUI म्हणजे ग्राफिकल यूजर इंटरफेस प्रोग्रामिंग, ग्राफिकल यूजर इंटरफेस प्रोग्रामिंग। पायथॉन सपोर्ट GUI ॲप्लिकेशन दॅट कॅन बी क्रिएटेड। पायथॉन सपोर्ट, आता या ठिकाणी तुम्ही जे काय ग्राफिकल यूजर इंटरफेस प्रोग्रामिंग करताय तर त्याला पायथॉन सपोर्ट करतं। म्हणजे या ठिकाणी पायथॉनमध्ये आपल्याला GUI बेससुद्धा ॲप्लिकेशन क्रिएट करता येतात। आणि त्याच्यानंतर जसं की सांगितलं या ठिकाणी एक्स विंडो सिस्टीम असेल, मॅक OS असेल किंवा विंडोज MFC मायक्रोसॉफ्ट फाउंडेशन क्लास, म्हणजे असे जे ॲप्लिकेशन्स आहेत तशा ॲप्लिकेशनलासुद्धा पायथॉनचं GUI प्रोग्रामिंग सपोर्ट करतो। त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर आपण बघूया, याच्यानंतर आहे इंटरप्रिटर। तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।